अनादि, ती अनंत, ती शक्ती, ती दिगंत. भारतीय संस्कृतीत स्त्रीचं अनन्य साधारण महत्व आहे. ती कधी आई असते तर कधी बहीण, कधी पत्नी तर कधी मैत्रीण. तिचं रूप अनेक पण प्रेम मात्र तेच. पण याच स्त्रीला अनेक त्रास सहन करावा लागतो. तिच्यावर अत्याचार होण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढतच चाललंय. अशा अनेक घटनांनी आपलं मन सुन्न होतंय. नांदेडमध्ये सुद्धा अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासत गुरुंनीच एका विद्यार्थिनीवर बलात्कार केलाय. बघूयात याच संदर्भातला एमकेएनचा स्पेशल रिपोर्ट. शाळा म्हणजे विद्या ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्यांचं मंदिरच जणू आणि विद्येचं दान करणारे गुरु. नांदेडमध्ये मात्र कुठेतरी या मंदिराला काळीमा फासण्याचं काम गुरूंनी केलंय. नांदेड बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील साईबाबा विद्यालयात 7व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षक सय्यद रसूल आणि दयानंद राजुळे यांनी शारीरिक शोषण केल्यानं शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घडला. शंकरनगर या ठिकाणी साईबाबा हायस्कूलमध्ये एका दिवर तिथल्या दोन शिक्षकांनी अमानुष अशा अशा प्रकारचा अत्याचार केलेला आहे आणि ज्या प्रकरणाची वाच्यता होऊ नये हे प्रकरण दडपल्या जावं म्हणून आपल्या साधनांचा साम दंड भेदाचा सगळ्याचा वापर करून या ठिकाणी त्या प्रकरणाला दडपून टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू केलेलं होतं. या ठिकाणच्या नातेवाईकांनी जेव्हा आमच्याकडे संपर्क साधला तेव्हा या ठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती दिसून आलेली आहे. यापुढील भूमिका तुमची काय राहील? या प्रकरणामध्ये अगोदरच खूप उशीर झालेला आहे गुन्हा दाखल होण्याच्या अनुषंगाने. आता गुन्हा दाखल होऊन साधारणतः 3 दिवस होत आहेत, परंतु अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्या मुलीला अर्धांगवायू झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती मुलगी भविष्यकाळात आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्थिर होईल की नाही हे सांगता येत नाही. आणि म्हणून तिचा जो काही आवश्यक उपचार आहे तो करणं गरजेचं आहे. त्या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे. ही केस शेवटपर्यंत टिकावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवण्यात यावी. आणि ही केस चालवण्यासाठी उज्ज्वल निकमसारखे जे काही तज्ज्ञ वकील आहेत या केसमध्ये सरकारने स्वतःहून या ठिकाणी द्यावे. आपल्याकडून या प्रकरणाविषयी आपण काय कोणती भूमिका घेणार आहात? मी आता सांगितल्यासारखं आमची भूमिका आहे की सर्व आरोपींना तात्काळ अटक करा. या प्रकरणातील दोषी मुख्य म्हणून आपण ह्या जर प्रकरणामध्ये पाहिलं तर ह्या प्रकरणामध्ये मुख्य दोषी हे पोलीस आहेत. पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये 1 महिन्याचा वेळ घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यामध्ये. पोलीस आरोपींना वाचवण्याचं काम करत आहेत, त्यामुळं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक शिंदेंची इथून म्हणजे निलंबित करून त्यांची हकालपट्टी करावी आणि एक वरिष्ठ IPS अधिकारी ह्या प्रकरणामध्ये नेमावा अशी आमची मागणी आहे. पीडित मुलीला नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार चालू आहेत. पीडित विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. तिला अर्धांग वायू झाला असल्याची माहिती मिळते. या प्रकरणातील मुख्य 2 शिक्षक आरोपी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या 3 आरोपींविरुद्ध आता रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाविषयी पोलीस प्रशासनावर ही दडपण असून या घटनेविषयी कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सदरची घटना गुन्हा दाखल 18 जानेवारी 2020 रोजी दाखल झालेला आहे. यामध्ये 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे आणि तिच्यावर शाळेतले 2 शिक्षक यांनी गॅदरिंगच्या सविजन जी गॅदरिंग होती त्यामध्ये तयारीसाठी ती सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यान्वयी ज्या त्याचे जे व्हिडिओ तुम्हाला तुला दाखवतो म्हणून त्याने तिला जवळ केलं आणि असलेले व्हिडिओ दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीवर अटक आहेत का सर? आरोपी अद्याप अटक नाही आहे. आरोपी अटक करण्यासाठी आम्ही टीम पाठवलेली आहे. लवकरच आरोपी अटक होतील. सर आरोपी याच्यामध्ये कोण कोण आहेत, किती आहेत? आरोपी पण 5 आहे त्याच्यामध्ये. शाळेचे मुख्याध्यापक 1 आहे, त्याच्यामध्ये 2 शिक्षक आणि सेविका 1 आहे, म्हणजे खिचडी शिजवणारी सेविका. सर 2 मुख्य आरोपींशिवाय इतर 3 का गुन्हा दाखल? म्हणजे यांचा काय रोल? त्यांनी त्यांना सहकार्य केलं. क्रम 21 खाली त्यांना आरोपी केलेला आहे. आणखी त्याच्यामध्ये आरोपी वगैरे वाढण्याची शक्यता आहे? नाही, ते आताच आम्ही सांगू शकत नाही, तपास चालू आहे. अशी कित्येक फुलं चिरडली गेली आणि अजूनही जात आहे. वय वर्ष 2, 8, 10, 15, 20 फक्त आकडे बदलत आहेत, पण अत्याचार चालूच आहेत. कायदे कडक केले कित्येकांना फाशी सुद्धा होते, पण अत्याचार काही केल्यात थांबत नाही. कुठेतरी मूळ वृत्तीवरच घाला घालणं गरजेचं आहे. कुठेतरी आता तिच्यावर होणारा अन्याय
मुळापासून रोखणं गरजेचं आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे. एका अल्पवयीन मुलीवर दोन नराबद्धम शिक्षकांनी अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयामधील 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर त्या नराधम शिक्षकांनी अत्याचार केलेले आहेत. सदरील घटना ही गेल्या 2 ते 4 महिन्यापासून सदरील मुलीवर अत्याचार घडत होते. या प्रकरणाविषयी संबंधित मुलीनी ज्यावेळेस तिच्या आईला सांगितलं तर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न संबंधित शालेय प्रशासनाकडून करण्यात आला आणि त्यानंतर त्या मुलीच्या आईकडून एक नोटरी वजा बॉन्ड लिहून घेण्यात आला की या प्रकरणाविषयी आमचा काही संबंध नाही. आणि त्यानंतर पुन्हा काल आज 2 दिवसापूर्वी त्या मुलीला अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवून संबंधित नराधम शिक्षकांनी गँगरेप केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. एकंदरीत साईबाबा विद्यालय असे या संस्थेचं नाव असून सदरील संस्था ही भाजपा नेते व माजी खासदार खतगावकर यांची संस्था आहे. या प्रकरणाविषयी सखोल माहिती घेण्याचा व संबंधित प्रकरणाविषयी ज्यावेळेस पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस संबंधित प्रकरणाविषयी काहीही भाष्य करण्याचं संबंधित प्रशासनानं पोलीस प्रशासनाला टाळेल. एकंदरीत या प्रकरणाविषयी पोलीस प्रशासनावरही दडपण असल्याचा प्रकार दिसून येतो. माझ्या पाठीमागं पोलीस स्थानक आहे आणि त्याच बाजूला ज्या ठिकाणी त्या मुलीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला त्याच बाजूला माझ्या या बाजूस आपण पाहू शकता की साईबाबा विद्यालय आहे. एकंदरीत 100 फूट अंतरावर शाळा आणि पोलीस स्थानकाचं अंतर असतानाही अशा प्रकारची घटना ही गेल्या 4 महिन्यापासून त्या मुलीवर अत्याचार होत आहे. एकंदरीत या प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांचा सुद्धा वरदहस्त असल्याचा प्रकार दिसून येत आहे. कारण संबंधित हे प्रकरण गेल्या 4 महिन्यापासून होत असतानाही हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. एमकेएन मराठीसाठी धनंजय सोळंके नांदेड.